आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सडकून टीका केली आहे राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे उमेदवारी जाहीर होण्यास वेळ होत असला तरी योग्य आणि पंतप्रधान मोदींच्या कामावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत मागील निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या जीवावर ज्या जागा जा आल्या त्या आता भाजपमध्ये आहेत त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एकही जागा राज्यात निवडून येणार नाही अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली आहे हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत बोलताना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिल्याचे संकेत खासदार संजय मंडलिक माध्यमांना सांगत आहेत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान ज्यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी दोनपैकी एक मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा असा दावा केला होता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप घराघरात पोहोचण्यासाठी एक जागा भाजपकडून लोकसभा लढवण्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका होती मात्र भाजप पक्षश्रेष्ठीकडून अद्याप कोणतीही माहिती आम्हापर्यंत पोहोचलेली नाही असे सांगत जर पक्षाने आदेश दिला तर शौमिका महाडिक हातकणंगलेच्या निवडणूक रिंगणात असतील असे सूचक विधान महाडिक यांनी केले राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर बोलताना उदयनराजेच्या उमेदवारीबाबत वरिष्ठांचा निर्णय असणार आहे मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे महाराज सुद्धा आज मोठी रॅली काढत आहेत कदाचित त्यांना उमेदवारीचे संकेत मिळाले असतील तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतरच उमेदवारी घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तीन पक्ष असल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास वेळ झाला हे आम्हाला मान्य आहे उद्या महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार जाहीर अशी शक्यता असल्याचे महाडिक यांनी सांगितले महायुतीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्व पक्षीयांचा मेळावा होणार आहे या मेळाव्यातच आमची प्रचाराची रणनीती ठरवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पश्चिम महाराष्ट्रात दोन सभा घेण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले दरम्यान वंचित आघाडी बाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात ताकद आहे हे ये नाकारता येणार नाही मात्र त्यांना आता सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत ते आता एकटे लढणार आहेत मागील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मध्ये त्यांची निर्णायक मते दिसली आहेत सध्या त्यांनी एकटे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी वरिष्ठ पातळीवर काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे भाजपला देखील काही जागांवर त्यांनी पाठिंबा द्यावा असा खोचक सवाल खासदार महाडिक यांनी करून शेवटी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे शिवाय बहुजन आघाडीचा दोन्हीही मोठ्या आघाड्यांना फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी